तुमची सी डी. या सी डी मध्ये कंपनीचे सगळे सिक्रेट्स. धन्यवाद, तुम्ही आमचं फार मोठं काम केलं. माझे पैसे हे का पैसे. थँक्यू. तुम्ही ज्या कंपनीत काम करता, ज्या मालकाचं मीठ खाता, त्याच्याशी गद्दारी करतायत तुम्ही. तुम्हाला तुमची सी डी मिळाली ना, मग कशाला फालतू प्रश्न विचारताय. नाही, सहज विचारलं. ऑफिसचे टॉप सिगरेट विकताना तुम्हाला भीती नाही वाटत? अहो, ज्या देशामध्ये डिफेन्सच्या सिक्रेट्स लीक होतात, इथे एवढ्या छोट्या मोठ्या सिक्रेट्सचं काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि भीतीचं म्हणाल तर नाही वाटत मला भीती, कारण मला पैशांची गरज आहे. आणि मला जेवढे पैसे हवे आहेत, तेवढे पैसे इमाने इतबारे काम करून मी नक्कीच मिळवू शकणार नाही. एनिवे, पण तू एवढ्या पैशाचं करणार काय आहेस? ते नाही करणार तुम्हाला. तुम्हाला सी डी मिळाली ना. ओके, थँक्यू. मिस्टर विशाल पांडे, एवढा कसला विचार करते? अर्थातच गौरव सर, मधुराचं असं म्हणणं आहे की गौरव जिवंत आहे. तिने त्याला प्रत्यक्ष पाहिलंय हा तिचा भास नव्हता. मला असं वाटत होतं की हे तिचं बोलणं वेडेपणाचं आहे. तिच्या डोक्यात सतत गौरवचा विचार असतो म्हणून ती असं बोलते. पण मी जेव्हा प्रत्यक्ष त्या व्यक्तीला पाहिलं, तेव्हा मला मधुराच्या बोलण्याचा अर्थ कळला. म्हणजे तुम्ही पाहिलेला तो माणूस नक्की गौरवच होता? तो नक्की गौरव नव्हता, पण त्याच्यासारखी दिसणारी कोणतरी व्यक्ती होती. कारण मी त्या व्यक्तीला काही क्षणांपुरतो नाही तर प्रॉपर पाहिलंय, मधुरानेही पाहिलंय. आणि म्हणूनच तिचा असा समज आहे की तिला वाचवणारा, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारा गौरवच होता. तिच्या पर्समधून जेव्हा गौरवचा फोटो बाहेर पडला, तेव्हा ती नर्स उगीचच दचकली नाही. याचा अर्थ तिचा हा समज. थोडक्यात काय, तर गौरव जिवंत आहे याची खात्री तुम्हालाही आहे? नाही, गौरव जिवंत नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. हा नक्कीच मधुराचा भास आहे. पण जर असं आपण धरून चाललो, पण मग तो समोर काय येत नाही. इन्स्पेक्टर साहेब, आता जर तो गौरव नाहीच आहे तर तो समोर कशाला येईल? पण मधुराच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण थोड्या वेळापुरतं असं गृहीत धरलं की तो गौरव होता, तर कदाचित तो समोर येत नसल्याचं कारण असं असेल की त्याचा मारेकरी कोण आहे हे शोधल्याशिवाय तो कदाचित समोर येणार नाही. काय झालं, कसला विचार करतोयस? आपल्या संसाराचा. बघ ना, आपण आपल्या प्रेमाचा आदर ठेवून दुनियेला न जुमंत लग्न केलं, पण मला भीती वाटते ही मधुरा आपल्याला सुखाने संसार नाही करू देणार.
म्हणजे म्हणजे आधी मी तिचं प्रियकर होतो, त्यात ती तुझा द्वेष करते, त्यात आपलं लग्न झालंय आणि याचा तिला खूप त्रास होत असणार. ती गप्प बसणार नाही ऋतू. ती माझी माहिती पोलिसांना कळवेल आणि लग्न झाल्यास आल्यास आपल्या दोघांनाही वेगळं व्हावं लागेल. नाही भूषण, तसं काहीही होणार नाही. तसं होऊ नये असं मलाही वाटतंय, पण मधुराला कोण आठवणार होतो? मी तुला सांगते ना, मधुरा तुझी माहिती पोलिसांना देणार नाही आणि तिने तसं करू नये म्हणून माझ्याकडे एक हुकमी एक काय. पण ते तू मला आता विचारू नकोस, मी तुला काहीही सांगणार नाही. ठीक आहे, नको सांगूस आता. असंही लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर आपला बोलण्यात खूप वेळ गेलाय. काय करतोस तू? हे बघ, हात सोड माझा. नाही सोडणार. आणि तू सुद्धा हट्ट करू नकोस, कारण आपल्याला जरी खरं वाटत नसलं तरी सुद्धा आपलं लग्न झालंय आणि म्हणून काय तू मला छळणार आता? ऑफकोर्स छळणार, कारण बाईला छळल्याशिवाय तिला कळत नाही तिचं लग्न झालंय आणि मला तुला जाणीव करून द्यायचंय की आपलं लग्न झालंय. हो, येतोय लवकर. मी हे बघ, इथलं काम संपलं ना की येणारच आहे मी. हो, संपत झालाय आता. हा, आणि हे बघ प्रथमेश, आईला त्रास द्यायचा नाही, अभ्यास करायचा वेळच्या वेळी. हा चल, ठेव ते. मुलाचा फोन होता. मिस्टर पांडे, पुन्हा कोणता विचारात? हाच विचार करतोय की जर गौरव अभ्यंकर जिवंत आहे तर आज जो कोणी रंगा कांबळे म्हणतोय की मी गौरव अभ्यंकरचा खून केलाय, त्याने नक्की कोणाचा खून केलाय? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? हेच की जर गौरव अभ्यंकर जिवंत आहे तर हा रंगा कांबळे साफ खोटं बोलतोय. म्हणजे? पण मग रंगा कांबळेनी ज्या व्यक्तीचा खून केला, पाचगणीला आपल्याला जी डेड बॉडी सापडली, ती कोणाची आहे? पाचगणीला जी डेड बॉडी मिळाली ती गौरव अभ्यंकरचीच होती, कारण अभ्यंकरांचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर रेगे यांनी स्वतः ती आयडेंटिफाय केली. मलाही हेच कळत नाही आहे की जर डॉक्टर रेगे यांनी गौरवची बॉडी आयडेंटिफाय केली आहे तर मग ही गौरवसारखी दिसणारी व्यक्ती कोण आहे? हेच मलाही कळत नाही आहे. केस सॉल्व होते अशी वाटतानाच ती अधिक गुंतागुंतीची होत चालली. केस गुंतागुंतीची होत नाही आहे, आपण ती गुंतागुंतीची करतोय. याचं कारण असं आहे की गौरव जिवंत नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण ही जी कोणी व्यक्ती गौरवसारखी दिसते तिला मधुराने पाहिल्यामुळे ती बिचारी विडी आशा लावून बसली आहे की गौरव जिवंत आहे. आपल्याला लवकरात लवकर या व्यक्तीला शोधायला हवं आणि मधुरा समोर उभं करायला हवं, तरच तिचा गैरसमज दूर होईल. अनु, त्या एंट्रीज झाल्या करून? हो झाल्या. बर मग आता एक काम कर, सरांना फोन कर आणि खाली मुंडी पाताळ धुंडी याचा अर्थ आज मला कळला. मला काही म्हणालीस का? नाही मान्य आहे, मी चुकीच्या वेळी केबिन मध्ये आले, पण त्यामुळे खरं काय ते नजरेस पडलं. माया, अगं तुझा काहीतरी इतके दिवस उगाच साहसूतपणाचा आवडत होतीस. पण आज मला कळ, तुझे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. मी तुला खूप चांगली आणि सभ्य मुलगी समजत होते मानस. अगं, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या जागेचं पावित्र्य राखायला नको? माया एक मिनिट. आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे ऑफिसमधलं वातावरण किती गढूळ झालंय याची कल्पना आहे तुला?
आपल्या सरांबद्दलचा आदर सुद्धा कमी झालाय सगळ्यांच्या मनातला. सगळं तुझ्यामुळे झालंय मानसी. आपण कुणाबरोबर फ्लर्ट करतोय, कुठे फ्लर्ट करतोय याच जरा तरी भान असायला नको. झालं तुझं बोलून. मग आता मी जे सांगते तेही नीट ऐक. मी आणि आनंद सर लवकरच लग्न करणार आहोत. काय झालं रे, आम्हाला काय सांगणार आहेस की नाही? आम्ही दोघही तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तुझं आमच्या बोलण्याकडे लक्षच नाहीये. नाही, मी जरा माझ्याच विचारांमध्ये होतो. त्याला आमच्या लक्षात, पण एवढं कसला घन विचार करतोस? आणि नुसताच विचार करत नाहीयेस तर डिस्टर्ब दिसतोयस. विशाल काय झालं? दादा, वहिनी तुम्हाला कसं सांगू मला कळत नाहीये, पण आज मी गौरवला पाहिला अगदी काही फुटांच्या अंतरावरून. विशाल, अरे गौरव जिवंत नाहीये, मग तो तुला दिसणं शक्यच नाही. विशाल, तू मधुराला मदत करण्यात जास्तच इन्वॉल्व्ह झालायस, म्हणून आता तू तिच्यासारखा विचार करायला लागलायस. मला वाटलंच होतं तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच तुम्हाला कसं सांगायचं मला कळत नव्हतं. मला वेड्यात काढाल, पण हे खरं आहे, माझ्या आधी मधुराने त्या व्यक्तीला पाहिलं होतं तेव्हा मी सुद्धा तिला वेड्यात काढलं होतं, तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण आज जेव्हा मी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा माझी खात्री पटली. विशाल, हे सगळं कल्पनेतच असू शकतं रे. विशाल, मला वाटतं तू मधुराच्या बोलण्याचा जास्त विचार केला असेल म्हणून तुला हा भास झाला असेल. दादा, हा भास नव्हता. तुम्हाला कसं पटवून देऊ तेच मला कळत नाही. अर्थात मला हेही माहिती आहे की गौरव आता जिवंत नाहीये, पण मी आज जी व्यक्ती पाहिली ती हुबेहूब गौरव सारखीच दिसणारी होती. आणि हेही खरं आहे की आता मधुराशिवाय माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. हॅलो. हो, नाही मी घरी आहे, पोचतो. हॅलो. चल अरे. त्यामुळे
ऋतूचा काही अंदाजच येत नाही. फार विचित्र वागायला लागली. घरातलं सगळं वातावरण बिघडवून ठेवलंय तिने. त्यामुळे घरात आजकाल ना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. घरातच एवढे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. आणि बाहेरच्यांशी आपण कसंही वागू शकतो, म्हणजे त्यांच्याशी रिलेशन स्पॉइल झालं तरी फारसा फरक पडत नाही आपल्याला. म्हणतात ना, पैसा येतो तेव्हा तो एकटा येत नाही, बरोबर 10 प्रॉब्लेम्स घेऊन येतो. शिवाय आजकाल आईही खूप विचित्र वागायला लागल्यात. त्यांना काय झालं आता? रंगा कांबळीने जी जबानी दिली ती त्यांना जेव्हापासून कळली ना, त्यांचा विश्वासच नाहीये माझ्यावर. पण तू त्यांना रंगा कांबळीबद्दल सांगितलंसच का? जे हो, मी आपणहून कशाला सांगेन त्यांना? म्हणजे मग त्यांना कसं कळलं? कारण रंगा कांबळीबद्दल फक्त तुला, मला आणि इन्स्पेक्टर कदम आपल्यालाच माहिती आहे. मग त्यांना त्याच्याबद्दलची माहिती कुठून मिळाली? की त्यांना आधीच ठाऊक होतं. रोहित, अरे इकडे काय करतोयस? काय नाही ग, जरा साफसफाई करत होतो. रोहित, अरे हे पैसे कोणाचे आहेत?